नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आमदार संग्राम जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून बुरुडगाव येथे जय मातादी ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना 150 सायकलींचे वाटप। विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्याने आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली विद्यार्थ्यांसमवेत स्वतः सायकलीवर फेरफटका मारला। आज रविवारी अहमदनगर शहरातील बुरुडगाव येथील 150 शालेय विद्यार्थ्यांना जय मातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून करण्यात आले। यावेळी जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ, संकेत कुलट, विशाल पवार, सुभाष कुलट, विलास वाघ, जालेंदर कुलट, राधाकिशन कुलट, राहुल धरंदले महाराज आदी उपस्थित होते। वाढदिवस म्हटलं की प्रत्येकजण जल्लोष करत असतो, परंतु आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांना मिळालेल्या सायकलमुळे शाळेत प्रवास करत असताना सोपे झाले आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत सायकल भेट मिळाल्याने आनंदी झालेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली सायकल घेऊन फेरफटका मारला। विद्यार्थी, आलेले पालक व आपले सर्व शिक्षक यांचे खूप खूप आभार आल्याबद्दल। पहिली जी वेळ भाषणाची, पहिला एक मी आता डाऊट क्लिअर करतो लोकांचा, सगळ्यांना वाटतंय का यात काही राजकीय काही इलेक्शन करायचे म्हणून काय वाटत गेली का, तर असा काही विषय नाही आहे। व्यावसायिक माणसं आहेत आम्ही, आता महामध्ये तर आवड झालेली आहे उभं राहून, परत ऐकणं मला माहीत नाही, माझी तर काही नाही आहे। तसेच आता आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो। हो भाईंना वाटतं खूप खूप शुभेच्छा, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी खूप शुभेच्छा, धन्यवाद। माझी पहिलीच वेळ आहे मनोगत व्यक्त करण्याची, आणि मनोगत व्यक्त करत असताना आधी त्यांनी एक शब्दामध्ये सांगितलं की याच्यामध्ये आमचा कुठलाही बाकी उद्देश नाही, हे सगळं एक सामाजिक उपक्रम राबवण्याकरता व्यावसायिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो, आणि सातत्याने एक नवीन रोजगार निर्माण झाला पाहिजे, नवीन लोकांना काही ना काही त्या माध्यमातून हाताला एक काम मिळालं पाहिजे ह्या भावनेतनं या धारणेतनं ते काम करत असतं। आणि म्हणून ज्यावेळेला खरं तर आपल्या सर्व गावकऱ्यांची मंडळी चर्चा होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमधला जो निर्णय आहे त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, आणि गावातील सगळ्या मंडळीचा प्रयत्न असताना दिनेशचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता चालू जाते की आपल्याला ते काम सुरू करायचं। ज्यावेळेला केडगावचा महाराजांचा पुतळा हा त्याचं नूतनीकरण झालं आणि त्याच्यानंतर ते पाहिल्यानंतर ते दिनेशच्या मनामध्ये सातत्याने असायचे आता गावातल्या सगळ्यांचं म्हणणे आम्हाला करायचं, मग जागेच्या बाबतीत देखील आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली जागा बदलायच्या बाबतीमध्ये, पण जागेमध्ये बदलण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी आपल्या सर्वांसमोर येत होत्या आणि म्हणावं तशी जागा आपल्याला मिळणं शक्य झालं नाही, पण कुठेतरी तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला की तिथेच पुतळा करण्याचा, आणि मग त्याचं डिझाईन हा दिनेशचा पाठपुरा सुरू होता, त्यांनी डिझाईन बनवण्यापासून नटवो कुठेतरी एक जरा जबाबदारी घ्या, ती जबाबदारी घेणं देखील गरजेचं असतं, आणि मग तशी जबाबदारी तुम्ही सगळ्या गावकरी मंडळींनी ती दिनेशवरती टाकली आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळालं, आणि त्या दिवशी अचानक मुंबईला बैठक लागल्यामुळं तिथं पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तिथं उपस्थित राहता आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी मुंबईवर आल्यानंतर संध्याकाळी आपण सर्वजण गावामध्ये भेटलो, भेटल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं, चर्चा झाली आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपण ज्यांचं त्यांनी सांगितलं की कार्यक्रम या मंडळींचा आग्रह होता की आपल्याला गावामध्ये कार्यक्रम करायचा, गावामध्ये सगळ्या मंडळी एकत्र करायचं, कारण एवढं मोठं एक काम छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाला एक दिशा देणारं, खरं तर एक महापुरुष म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आले, विशेषतः भारत देशामध्ये, विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी एक वेगळं नावलौकिक निर्माण केलं, आणि म्हणून सगळ्यांना एक वेगळा आनंद त्या बाबतीमधला होता, म्हणून त्या मंडळींची धारणा होती की त्याचा एक वेगळा आनंद साजरा करायचा, निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी त्याचं एक निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होतं, पण तुमच्या सगळ्यांमध्ये चर्चा झाली, मी तर त्यांना कार्यक्रमच नको म्हणतो। आपण प्रतिनिधी नगर न्यूज 24 अहमदनगर।